सातारा लोकसभा जागेची पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाहीये. देशभरामध्ये 64 पोटनिवडणुका होणार आहेत, मात्र सातारा लोकसभा जागेच्या पोटनिवडणूक लांबणीवरती टाकण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकांची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे, मात्र सातारामधल्या पोटनिवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाहीये. सातारामधली पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणची जागा रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या नंतर घेतली जाणार आहे.